सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. तुकोबरे म्हणजे आपल्या कुटुंबाचे मालक आहे आणि कुटुंबाच्या मालकाला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात. खूप काही सहन करावं लागतं कुटुंबाच्या मालकाला. इतकं सहन करावं लागतं ते सगळं ज्ञानोबरांनी तुकोबरांनी मुक्ताबाईंनी सहन केलेलं आहे. आपण सहन नाही करू शकत. कुटुंबाचा आपल्या घराचा मालक सहन करतो त्यावेळेला घर चालतं. अजूनही जे मोठे घर आहेत ज्या घरात चार चार सुना एकत्रित राहतात त्या घराच्या मालकाला खूप सहन करावं लागतं. आमच्या परिसरात आहे, तुमच्याही परिसरात असतील, मोठ्या घरात अडचणी खूप असतात पण कामं वाटून दिलेली असतात त्यामुळे अडचणी सोडवण्याचे सुद्धा भले मार्ग असतात. अहो एका घरामध्ये तीन सुना, लहानीनं स्वयंपाक करावा, मधलीनं धुणी भांडी करावे, मोठीनं शेताला जावं, सासून काही करू नये फक्त पोरगं सांभाळावे एवढी कामं. पण ती जी लहानी होती जिच्याकडे स्वयंपाकाचं काम आहे ती स्वयंपाकाला लागली. ऐका कुटुंब कशाला म्हणतात. ती स्वयंपाकाला लागली आणि भाजी तिने शिजायला घातली. भाजी बनवायला लागलेली लहानी सून ज्या वेळेला भाजी बनवते त्यावेळेला तिनं सगळं भाजीतलं मटेरियल घातलं, फक्त मीठ घालायचं बाकी होतं. भाजीत मीठ कधी घालता? भाजीला भाजी उकळायला शिजायला आली की विदर्भाच्या भाषेत भाजीला गतका आला की भाजीत मीठ घालता. आता जमलं ना, कळलं ना का? तुमच्याकडे लवकर घालता मीठ? तुमच्या घरी बहुतेक स्वयंपाकाला बाया ठेवलेल्या असाव्या. असू द्या, मीच सांगतो बापा. भाजीत मीठ भाजी शिजायला आल्यावर घातलं जातं. तसं मी सांगायचे 50 रुपये घेत असतो पण आता तुमचं आपलं जरा मी लांबून आलो आहे. 50 म्हणजे नुसते 50 नाही, मानशी 50. हिशोब चुकीचा करू नका. तिला भाजीत मीठ घालायचं राहू दिलं. मग ती म्हणे आता भाजीत मीठ घालायचं आहे. पण तिची मैत्रीण गावात आली होती, नीला जायचं होतं तिला भेटायला. मग आता काय करू? ती म्हणे आता मी जर मैत्रिणीला भेटायला गेली तर भाजीत मीठ घालायचं राहिलं. ती तिच्यापेक्षा मोठीकडे गेली. ताई जरा भाजीत मीठ घालता का? ती म्हणे तू घातलं नाही? नाही म्हणे, भाजी अजून शिजायची आहे. म्हणे मी भाजीत मीठ घालू, तुला काही लाज वाटते सांगायला? अगं मी तुझ्यापेक्षा मोठी, अजून मी तुला काम सांगितलं नाही आणि तू आली मला तोंडवरती करून सांगते भाजीत मीठ घाला. चालली मीठ घाला भाजी. ती तिच्यापेक्षा मोठीकडे गेली. ताई भाजीत मीठ घाला. ती म्हणे मी तुमच्या दोघीपेक्षाही मोठी एकटी घरात होती, सासू सासऱ्यांचंही करायची, लेकरांचंही करायची, शेतातलीही करायची. तुम्ही दोघी लाडाच्या नवसाच्या आल्या, कामं उरकत नाही तर सकाळी लवकर उठत जा. पूर्वी लोक लाईट बंद केल्यावर झोपायचे, आता लोक नेट बंद केल्यावर झोपता. लवकर नेट बंद करायचं तेव्हा झोप लागते, लवकर उठायचं तेव्हा स्वयंपाक लवकर होतो. चाललीत तुझं तू काम कर, मीठ घाला म्हणे. ती हायकमांडकडे गेली. आत्या जरा भाजीत मीठ घाला बुवा. ती म्हणे भाजीत मी आणि मीठ. तिनं इतिहास भूगोल नागरिक शास्त्र सगळाच काढला होता तिचा. धो 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 धुतली तिला. आता 15 मिनिट हे बोलली ते म्हणे एवढ्या आता मी भाजी शिजली. ती परत गेली आणि भाजीत तिनं मीठ घातलं आणि मैत्रिणीला भेटायला निघून गेली. ती मैत्रिणीकडे गेल्यावर त्या मधलीनं विचार केला, तुमचा आणि त्या बाईचा काही कॉन्टॅक्ट होता का आजी? तुम्ही लवकर हसल्या. त्या मधल्या बाईचा आणि तुमचा काहीतरी. ती मधली म्हणे अगं तिला अडचण आहे, उद्या आपल्याला येऊ शकते, भाजीत मीठ घालायचं काय फार मोठं काम आहे का? आपण घालू. ती गेली तिनं भाजीत मीठ घातलं बा. ती मोठी म्हणे हे जर काम मला माझ्या लहान्या बहिणीने सांगितलं असतं तर मी ऐकलं नसतं का? मग तेव्हा घालायला काय रोग आला होता का तुला? पण ती गेली तिनंही भाजीत मीठ घातलं. ती सासू म्हणे वयानं लहान आहे, नुकतंच लग्न झालं आहे, कामं उरकत नाही आपल्या लेकीसारखी आहे. तिला उगंच आपण चेडलं, 15 मिनिट तिला बोललो आपण भाजीत मीठ. ती गेली बा. पण तिनं भाजीत मीठ घालायचं हे पवित्र काम केलंच. आता एकीनं मीठ घालायच्या भाजीत
काय भाजी झाली असेल राजीव, 14 ती जेवायला घराचा मालक आला. मालक कोण बोलावं डोंगरकडा? कोण मालक? सासरा. जेवायला बसला. बाई जेवण दे. ताट आलं पुढे. पहिला घास घेतला, समजलं भाजी खारट आहे. लक्षपूर्वक ऐका, भाजी खारट आहे कळता बरोबर. बेटा दही आहे आपल्या घरात? आईनं म्हणे बाबा मला वाटीभर दही आण. बरं, वाटीभर दही आणलं, आणलेलं दही भाजीत घेतलं आणि सासरा जेवला. बोवा घरी तिन्ही पोरं जेवायला आले. तिन्ही पोरं जेवायला बसले, तिघांनाही वाळून सारखं दिलं. पहिला घास घेतला आणि समजलं भाजी खारट आहे म्हणले का. आई बाबा जेवले, जेवले काय जेवले हेच, पण कधी त्यारी भाजीत दही मागितलं नाही. आज मात्र दही घालून जेवले. मग आम्हालाही एक एक वाटी दही आण. तिघांनी एक एक वाटी दही आणलं, भाजीत घातलं, सगळे जेवले. आत्ता जेवायला बसल्या माधुरी, कल्पना, ऐश्वर्या, जया बच्चन. मग त्यांनी भाजीची चव घेतली आणि लक्षात आलं बाबा भाजी खारट झाली रे म्हणे बाबा. ती तिच्याकडे पाहते, तिच्याकडे पाहते. तुही घातलं होतं वाटतं ती? सासू म्हणे मी घातलं होतं थोडं. तू तर सगळ्यात जास्त मीठ घातलं त्यात. माझा दृष्टांत संपलाय. भाव ऐकाने पुढे चला. डोंगरकडेकर, आपल्या घरात जर अशी भाजी झाली असती तर भांडण झालं असतं की नाही आपल्या घरात? खरं सांगा. पण इतकी खारट भाजी होऊ नये. त्या घरातली चार माणसं जीवन तृप्त आहे, पण घरात कोणीच बाईला दुखवलं नाही, भांडण झालं नाही. त्या घरात भांडण झालं नाही याचं कारण काय असेल? त्याचं एकमेव कारण आहे, त्या घराचा मालक भाजीत दही घालून जेवतो एवढंच. तसं तुमचं माझं जीवन सुखी आणि समृद्ध करण्याकरता ज्ञानोबा राय तुकोबा राय सारख्या महात्म्याने या खारट भाजीत दही घातलंय हो, चव दिली हो याला. आणि ते प्रमाणे तो उच्चार आपण करत नसू, किती दुर्भाग्य आहे आपलं. किती अभाग्य आहोत आपण, संतांची वचनं आपल्या मुखात येत नसते. काय उपकार आहे माझ्या ज्ञानोबारांचे, मुक्ताबाईचे किती उपकार आहे. ताटी उघडली नसती तर मला नाही वाटत ज्ञानेश्वरी पाहायला मिळाली असती. कधी अमृताचा अनुभव डोळ्यानं दिसला असता. तुमच्या माझ्या गळ्यात आलेला हरिपटातला टाळ कधी नाचला नसता. हो, माझ्या मुक्ताबाईने केलेले उपकार आहे ते. विसरलो आपण? नका विसरू. साधूच्या उपकारानं जीवन भलं होतं माणसाचं. साधूच्या एका हाकेने सुद्धा जीवनाचं कल्याण होऊ शकतं. कोणी करत नाही महाराज, कोणी करत नाही जीवाचं कल्याण. जीवाचं कल्याण करायला फक्त संतच येतात. संतच आपल्या जवळ येत असतात. संतांनी खूप मायेने आणि प्रेमाने आपल्या जवळ येऊन हा निरोप दिलाय. माझा ऐका. जयामदे नारायण, शुद्ध पुण्य ते एक पुण्याची वाट धरा महाराज. पण पुण्याच्या वाटेला जर आमच्यावर संकट आलं तर त्याची जबाबदारी कोण घेईल? अभंगाचं तिसरं चरण.
शरणागता देव राखे एरा वाखे विघ्नाचे, आपल्यावरती आलेलं विघ्न निवारण करण्याची शक्ती परमात्म्यामध्ये आहे. शरण येणाऱ्याचं रक्षण जगाचा मालक करतो. तुम्ही वाटेला तर लागावं, त्याला शरण तर या. तुमच्यावरती आलेलं संकट निवारण्याची जबाबदारी त्या परमात्म्याची. हो, आलेलं संकट परमात्मा. भक्ताची शरणागताची भूमिका असेल ना, तर जगाचा मालक आपलं कुठलंच काम होऊ देत नाही. भूमिका शरणाची पाहिजे. बस अहो, कितीतरी प्रसंग आहे महाराज. तुम्ही सगळे ऐकणारे सुज्ञ आहात म्हणून मला सांगावंही वाटेल. महाराजांच्या चरित्रामधला भाग आहे. मी मोजून 5 मिनिटात थांबतोय. मोजून 5 मिनिट लक्षपूर्वक ऐका, आपल्याला कळेल. तुकोबारींच्या चरित्रामध्ये आलेला प्रसंग खूप गोड आहे. असं म्हणे, शरणागताची हाक परमात्मा ऐकतो. सेवेला परमात्मा कधीही किंमत देतो. केलेली सेवा कधी व्यर्थ जात नाही. इथं तुम्ही कीर्तनाला आलेत ना, त्याला सेवाच म्हणतात. टाळी वाजवली ना, सेवाच आहे. पहारा दिला, सेवा आहे. गायन केलं, सेवा आहे. वादन केलं, सेवा आहे. वारकरी संप्रदाय हा सेवेचा आहे. गायक वादकाने स्वतःला कधी कलाकार म्हणून घेऊ नये. आपण वारकरी आहोत, आपण ज्ञानोबा तुकोबारींचे उपासक आहोत. आपण सेवेकरता जिथं आलोय हा सेवेचाच संप्रदाय. सेवा कधी व्यर्थ जात नाही. सेवेला मेवा मिळतोच. 2-4 पावलं परमात्म्याकरता टाकाल ना, संकट काळामध्ये 1000 पावलं परमात्मा आपल्याकरता टाकतो. हे जगाची, जगावर असलेली परमात्म्याची अलौकिक कृपा आहे. मी तुम्हाला महाराजांच्या चरित्रातला विषय सांगतो. तुकोबारींचं कीर्तन होतं म्हणे महाराज लोहगावला. लोहगावला कोणाचं? तुकोबारींचं. महाराज कीर्तनाला निघाले. तुकोबारींचे 14 टाळकरी होते. त्यामध्ये रामेश्वर भट्ट होते, गंगाधरबा मवाळ होते, मृदंग वादक होते सोनबा ठाकूर. ते त्यांना काय येतं हे कीर्तनात वाजवत नाही. ते कीर्तनाला काय लागतं ते वाजवत असतात. जिथं आज जसा जोड लागला आहे, हा जोड लागणं फार कठीण आहे. यांना काय येतं ते वाजवत नाही. कीर्तनाला जे लागतं तेही वाजवणार आहे. आणि माझ्या तरी वैयक्तिक जीवनात सांगतो, मला पोषक वाजवणारा भलता आवडतो. त्याला काय येतं त्यापेक्षा तो मला पाहिजे ते काय वाजवतो. सेवेकरता वाजवणारा लगेच ओळखायला येतो महाराज. बदे बाबा म्हणायचे, गाणं हे देवाकरता असावं, वाजवणं हे देवाकरता असावं, दुसऱ्या आपल्या बाबांकरता, पांडुरंग बाबा वैद्यांकरता असावं. आपण जर आपल्या भाऊंकडे शिकलो असं तर आपल्या भाऊंकरता वाजवणं असावं. एक थाप जरी मारली, एखादा मुखळा जरी वाजवला, तरी आपल्या बापाला या समाजाला आनंद झाल्यापेक्षा भाऊंना जर आनंद झाला तर त्याचं फळ वेगळं असतं. ज्यावेळेला रामभाऊंना आनंद होईल, त्यावेळेला ते प्रेमानं पाठीवरून हात फिरवतील आणि म्हणतील, वा, करोडपती माणसानं पाठीवरून हात फिरवण्यामध्ये ना, आपण ज्यांच्याकडे शिकलो त्यांनी पाठीवरून हात फिरवण्यामध्ये जमीन आसमान का अंतर आहे. भैया कुछ पाना है तो गुरु के चरणों में काय मिशी झुकाया करो. हम संसार के लिए तो बहुत नाचते है, नाचना है तो अपने स्वामी के लिए, परमात्मा के लिए नाच. पूरे संसार के सामने जीवन भर नाचना नहीं पड़ेगा. इतकी उदात्त विचारसरणी आपल्या संप्रदायाची आहे. सोनबा ठाकूर आजारी पडले. माझा पखवाज वादक पखवाज वाजवू शकत नाही याची खंत तुकोबारींना होती. पण महाराज म्हटले, तो आजारी आहे, असू द्या. आता कोणी का असेना, कोणी का येईना, आपण कीर्तन करून घेऊ. तुकोबारे गादीवरती गेले. कीर्तन झाल्यावर सोनबा ठाकूराला भेटायला जाऊ अशी भावना महाराजांच्या मनात होती. महाराज गादीवरती उभे राहिले, विना घेतला. एकदा कीर्तनाला आरंभ केला की डोळे बंद करायचे. तुकोबारे तो कीर्तन होईपर्यंत डोळे बंद असायचे. कारण कीर्तनच परमात्म्याकरता होतं महाराज. स्वतःचा समाजाचा काही संबंधच नव्हता. आता आम्हाला बोलावं लागतं काही गोष्टी, ते तुमच्याकरता. प्रश्नच नाही त्यात. प्रवास करावा लागतो हल्ली कीर्तनकाराला, तो समाजाच्या दृष्टीने. पण तुकोबारींच्या जीवनातला प्रवास थांबला होता परमात्म्याच्या दृष्टीने. काहीच नाही, डोळे बंद केले. डोळे बंद केल्यानंतर पखवाजाची थाप ऐकली महाराजांनी. थाप ऐकता बरोबर एका थापीत थाप लक्षात आली. समजलं, हा हात माझा आहे, हा माझ्या वादकाचा हात आहे. महाराजांनी डोळे उघडले आणि पखवाज वादकाकडे पाहिलं. पखवाज वाजवायला दुसरं तिसरं कोणी नाही, साक्षात सोनबा ठाकूरच हजर होते. महाराज सोनबा ठाकूराला पाहिलं, आनंद वाटला, लय बरं वाटलं. महाराजांनी त्या दिवशी अभंग घेतला, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. या अभंगावरती महाराजांनी चिंतन केलं. मंत्रमुग्ध झाले लोक. साक्षात परमात्मा डुलत होता त्या कीर्तनात. ऐका ऐका, कीर्तन झाल्यानंतर विनयकराने महाराजांच्या पाया पडावं, महाराजांनी विनयकराच्या पाया पडावं. दुसरा क्रमांक होता पखवाज वादकाचा.
पखवाज वादक सोनबा ठाकूर त्यांनी आपला पखवाज काढला आणि महाराजांच्या चरणावर आपली पागोटी काढून खांद्यावरचं घोंगळ बाजूला सरून श्री तुकोबारेंच्या चरणावर साष्टांग दंडवत केलं. हे मस्तक महाराजांच्या चरणावर टेकवलं. याने मृदंग आजारी असून खूप सुंदर वाजवला म्हणून याच्या पाठीत एखादी थाप घातली पाहिजे. तुकाराम महाराजांनी हात वरती केला. श्री तुकोबारेंनी सोनबा ठाकूराच्या पाठीत थाप मारली. पण पाठीत थाप मारल्यानंतर ती थाप पाठीत बसली नाही, ती थाप जमिनीवर बसली. आता तो इथे होता सोनबा, कुठे गेला तो? कुठे गेला माझा सोनबा? रामेश्वर भट्ट जवळ आले, गंगाधर बुवा मवाळ जवळ आले, कान्होबा महाराज जवळ आले. कुठे आहे सोनबा? काय पखवाज गोड वाजवला त्याने? आजारी असून इतका सुंदर वाजवतो, मला त्याच्या पाठीत थाप घालायची होती, मला भात झाला का? कुठे गेला तो? कुठे गेला? पळतच रामेश्वर भट्ट सोनबा ठाकूराच्या घरी गेले आणि दरवाजा वाजवला. सोनबा, अरे सोनबा, तू खूप बरे वाट बघताय रे तुझी भल्या माणसा, इतका गोड पखवाज वाजवला आणि पळत आला रे घरी. सोनबा चल रे सोनबा, आपले तुकोबा वाट बघताय तुझी, चल चल सोनबा. सोनबांचा पुतण्या झोपलेला जवळ, दरवाजा उघडायची सुद्धा ताकद सोनबा ठाकूरात नव्हती, इतकं तापान अंग फणफणलेलं होतं खाटीवर. काय सोनबा ठाकूर पखवाज वाजवेल? दरवाजा उघडला आणि घामानं भिजलेले सोनबा ठाकूर रामेश्वर भट्टांनी पाहिले. सोनबा लवकर निघून आला रे, पखवाज वाजवला, थोडा वेळ थांबला असता तर काय झालं असतं? पायाला मिठी घातली महाराज आणि हंबरडा फोडून रडायला लागले सोनबा. महाराज, या सोनबानं काय पाप केलं असेल की आज मी तुकोबारेंचं कीर्तन वाजवू शकत नाही? ज्ञानोबारेंच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान असावं आणि वादक आजारी असावा, त्याला असं वाटतं याच्यापेक्षा मरण परवडलं. अरे मी माझ्या ज्ञानोबारेंच्या पालखी सोहळ्यात गळ्यात ज्ञानोबा तुकाराम मी भजन वाजवू शकत नाही, असं वाटतं हे बोट तोडले तरी बरं होईल. अरे देवानं मला ज्याच्याकरता जन्माला घातलं, मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान व्हावं आणि मुक्ताबाईचा जप म्हणायला आवाज बसलेला असावा. आवाज चालू नये याच्यापेक्षा दुर्भाग्य कुठलंच वाटत नाही महाराज, कुठलं वाटत नाही. ज्या महात्म्याकडे आपण शिकलो त्या महात्म्यानं म्हणावं आपल्याला, तू काहीतरी वाजव रे, मला ऐकायचं आहे. तू वाजवल्यानंतर मला जो आनंद होईल तो जगावेगळा असेल. तू वाजव. ज्यानं आपल्याला आपल्या जवळचं सगळं दिलं आणि त्याच्या दिलेल्या मोबदल्यामधून आपण त्याला काहीच सेवा करू शकत नाही, ज्याच्याकडे आपण शिकलो त्याचे इंद्रिय गळीत गात्रे व्हावे, त्याचं शरीर साफ करायला सुद्धा आपण त्याच्याकडे जाऊ शकत नाही, इतकं आपलं शरीर आपल्या महात्म्याच्या अगोदर थकावं, याच्यापेक्षा लाजीरवानं जीवन नाही आहे महाराज. आपल्या आईवडिलांच्या चितेला अग्निडाग द्यायच्याऐवजी आपल्या चितेला आपल्या आईवडिलांना अग्निडाग द्यायची वेळ भली मोठी वाईट आहे जीवनातली. सोनबा म्हणत होते महाराज, तर हयात सेवा केली तुकोबारेंची, पखवाज घेऊन गेलो वाजवला, पण आज नाही वाजवू शकलो तुकोबारेंचं कीर्तन, नाही वाजवता आलं मला. उचलून आणलं सोनबा ठाकूराला पाठीवर रामेश्वर भट्टाने, ठेवलं बा महाराजांपुढे. महाराज हा आणला हो तुमचा सोनबा, हा आणला सोनबा म्हणता बरोबर अंगात बांडीच घातलेलं सोनबा पाहला आणि तुकोबारा रडायला लागले. रामेश्वर भट्ट म्हणतात, महाराज काय पुण्यवान आहात तुम्ही, आणि तुमच्यापेक्षा पुण्यवान आम्ही आहोत. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मजा आजी फळासी आली, परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संताशी. आम्ही भाग्यवान आहे, नुसतं तुकोबारेंचं कीर्तन आम्ही ऐकलं नाही महाराज, तापन अंग फणफणलेलं आहे या महात्म्याचं. हा सोनबा खाटीवरती उठून बसू शकत नाही, पण पहिल्या थापेपासून जय विठ्ठलपर्यंत आरती होईपर्यंत तुमच्या कीर्तनात जो पखवाज वाजवतो ना तुकाराम महाराज, तो दुसरा तिसरा कोणी नव्हता. ओ सकिल सकल गुण निदान, अकारण कारण करुणा वरुणालय जगद आधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीनाथ होता. तुमच्या कीर्तनात त्यांनी पखवाज वाजवला,
रामेश्वर भट्ट उठून उभे राहिले आणि तुकोबराईकडे पाहून म्हणायला लागले, तुकिता तुलनी मनुष्याकृती राघवी ख्याती केली, शिळा शिखरी सागरी तारेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जडी रक्षिले निर्जीवा कागदासी, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा मने सकळ संत तोषविले, रडला समाज, अंतकरणामध्ये शरणतेची भावना ठेवली, एक भाव याच्यातून असंही काढता येईल महाराज, कलाकारावरती गुणवानावरती गायकावरती वादकावरती प्रेम किती करावं हे तुकोबऱ्यांकडून शिकाव महाराज, ही सगळी आपली माणसं आहे असं वाटणं सुद्धा परमार्थ आहे, आपल्या माणसाला आपण आपलं म्हणणं हा सुद्धा भला मोठा परमार्थ आहे महाराज, म्हणा आपल्या लोकांना आपलं म्हणा, गुणांवरती प्रेम करणं याच्यापेक्षा काही साधना नाही जीवनातली, ते तुकोबऱ्यांनी केलं, शरण आला सोनबा, भावना सेवेची ठेवली तर आलेलं विघ्न काय सेवा देवानं करून घेतली, नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझा, विशाल महाराज खोले नाही आले म्हणून काय झालं, विशाल महाराज खोलींची उपासना करण्याकरता देव ज्या दिवशी येईल त्याला वाटेल ही उपासना केली त्या दिवशी या जीवनाचा कळस होतो, समाजाने म्हणू नये आम्हाला महाराज हवे महाराज हवे, देवाने म्हणावं हा मला हवा, परमात्म्याने कधी काळी आपल्याला आपलं म्हणावं, आपल्या मृत्यूच्या वेळेला ज्ञानोबऱ्यांनी यावं तुकोबऱ्यांनी यावं असा प्रेमाने हात द्यावा, मरण मरण आहे महाराज, आजही मरायचंय उदयही मरायचंय, पण ज्ञानोबऱ्या आल्यानंतर काय मरणाचा आनंद असेल, ज्ञानोबरांनी यावं बास, येईल ज्ञानोबरा येईल तुकोबरा कधी येतील, शरणागता देव राखी तुम्ही शरण या, फक्त शरण येणाऱ्याचं रक्षण जगाचा मालक करतोच, शरण येणाऱ्याची भूमिका काय असावी, माफ करा समडे महाराज, तुका म्हणे लीन भावे कडे भावे वर्म हे लीनतेन आणि शुद्ध भावनेनं करणार वर्म आहे, परमार्थामध्ये भावना शुद्ध असावी लागते, तुम्हाला लीन होणं परमात्मा शिकवतो, अनेक उदाहरणं आपण ऐकले, एक भलं मोठं उदाहरण आहे पण दोन मिनिटात सांगतो आणि थांबतो, एकदम छोटं करून, तुम्ही नीतू मांडकी नावाचं नाव ऐकलंय का, हृदयाची सर्जरी करणारा डॉक्टर होऊन गेला महाराष्ट्रात, हिंदू हृदय सम्राट सर सेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयाचं ऑपरेशन ज्यानं केलं तो नीतू मांडकी, ऐका ऐका जगप्रसिद्ध डॉक्टर आहे पण देवाला न मानणारा माणूस होता, देवाला मानायचा नाही, सरकारने पुरस्कार घोषित केला नीतू मांडकी आणि ते घरून निघाले पुरस्कार सोहळ्याकरता, घराच्या बाहेर गाडीमध्ये बसले पुढे ड्रायव्हर मधल्या सीटवर नीतू मांडकेत घराच्या बाहेर प्रवासाला लागले, दो पाऊस सुरू झाला मुसळधार पावसामध्ये, वेग इतका पाण्याचा वाढला वादळ इतकं वाढलं झाळं पडायला लागली, त्या गोंधळामध्ये गाडी चालवणं शक्य नव्हती, ट्रॅफिक जाम झाला, वेळेत पुरस्काराला पोहोचायचं होतं, ड्रायव्हर म्हटलं मी तुम्हाला पोहोचू शकत नाही, तुम्ही खाली उतरा मोटरसायकलवरती बसा मधल्या मार्गाने चला गल्लीतून चला बोळातून चला पुरस्काराला पोहोचा, मी तुम्हाला पोहोचू शकत नाही, पावसाचा वेग प्रचंड आहे वादळ त्यात वाढलंय, नीतू मांडकेंनी खिशातला मोबाईल डायरी पेन गाडीत ठेवलं खाली उतरले, कोणीतरी यावं गाडीला हात द्यावा मोटरसायकलवरती बसावं आणि पुरस्काराला पोहोचावं, गाडीला हात दिला त्या मोटरसायकलवरती बसले पुरस्काराला निघाले, पण रस्त्यानं ज्या बोळीतून गाडी टाकली तिथं कमरे इतकं पाणी होतं, ना इलाज झाला गाडी बाहेर काढली, ते नीतू मांडके म्हटले डॉक्टर म्हटले ऐका या समोर दिसणाऱ्या दरवाजापुढे दारापुढे गाडी लावा, जान आहे तो जहान आहे,
जीव असला तसे हजार पुरस्कार संपादित करेल मी. दारापुढं गाडी लावली, दरवाजा वाजवला, दरवाज्यात उभी होती ऐन 30 ते 35 वर्षाची, 30 ते 35 वर्षाची एक सुंदर स्त्री, जिच्या गळ्यात खूप अलंकार आहेत, तिचं रूप सुंदर आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे, हातामध्ये तिच्या आरतीचं ताट आहे. आणि ती 6:45 डॉक्टरांना मध्ये घेते आहे. उशीर खूप झालेला होता, सूर्य मावळत होता, घरात घेतलं त्या बाईनं दरवाजा बंद केला, बसायला आसन दिलं. ती बाई आरती म्हणायला लागली. ती बाई म्हटली, माफ करा, तुम्ही कोण आहे मला माहिती नाही, तुमचं नाव माहिती नाही, तुमचं गाव माहिती नाही, फक्त तुम्ही जीव वाचवायच्या भीतीनं घरात शिरलात पाण्याच्या, याच भावनेने तुम्हाला घरात घेतलेलं आहे. आता माझी आरती होई तोपर्यंत बसा. देव न मानणारा माणूससुद्धा आश्रया करता नाईलाज होता म्हणून परक्याच्या घरात आरती ऐकत बसला. बसलेल्या सोप्यावर आरती सुरू झाली. आरती सुरू झाल्यानंतर त्या बाईच्या घरात पाळण्यातून एका बाळाचा रडताना आवाज यायला लागला. बाई, पोरग तुमचं आहे हो, ठेवा ती आरती खाली. आरती काय ओवाळता गणपती बाप्पाची, तुमचं पोरग 15 मिनिट झाली रडते आणि तुम्ही आरती ओवाळताय. त्या गणपती बाप्पापेक्षा तुमच्या लेकराला गरज आहे तुमची, घ्या त्याला. आरती काय ओवाळायला लागल्या, घ्या त्याला, कासेला लावा, भूक लागली त्याला. त्या बाईनं आरतीचं ताट खाली ठेवलं आणि ती बाई म्हणे, साहेब तुम्ही कोण आहे मला माहिती नाही, पण मी त्याची माय आहे. आणि लेकराला कोणत्या जागेवर काय पाहिजे, कोणत्या वेळेला काय पाहिजे, तुमच्यापेक्षा मला जास्त कळतं, मी त्याला जन्माला घातलंय. ऐका माझं बोलणं साहेब, तुम्ही ज्या रडणाऱ्या पोराचं कौतुक करताय, ज्या पोराचं तुम्हाला वर्णन करावं वाटतंय, ते रडणारं पोरग माझ्या विवाहानंतर 8 वर्षाने झालंय मला. माझं लग्न झालं, मुलबाळ होत नाही म्हणून स्त्रियांचा त्रास सुरू झाला. हिला मूल होत नाही, हिला मूल होत नाही, वारशाला नाही, लग्नाला नाही, हळदीला नाही, स्त्रिया बोलवत नव्हत्या मला. पुरुष जातीचा त्रास झाला नाही, स्त्रियांचा त्रास झाला. मी प्रार्थना केली देवाला, देवा हे गणपती राया, स्त्री म्हणून जन्माला आली असेल तर एकदा आई बनण्याचं सौभाग्य पत्रात घाल. आई हा शब्द माझ्या उघड्या कानाने ऐकू दे रे देवा मला एकदा, या बायांचा त्रास होतोय मला आता. 8 वर्षाने का होईना, पण त्याने माझी हाक ऐकली, मला पोरग झालं. पण जन्माला आलेलं पोरग हे हृदयाच्या आजाराचं आहे. कोणाला सांगती ती बाई, जगातल्या हृदय तज्ञाला, प्रसिद्ध हृदय तज्ञाला, 5,500 लोक वाचवली हृदयाच्या आजारापासून, त्या तज्ञाला सांगते. हसायला लागला तो डॉक्टर. ते म्हटले, ताई आता काय गणपती बाप्पाला म्हणताय की हृदयाचा आजार सुद्धा बरा झाला पाहिजे? नाही हो साहेब, हे जे पोरग आहे ना, याला 4 डॉक्टरांना दाखवलं, 4 डॉक्टरांनी सांगितलं बाई याचं ऑपरेशन करावं लागेल, पण आम्ही जर ऑपरेशन केलं तर हे पोरग आमच्या हातून मरू शकते कारण त्याचं वय कमी आहे. पण बाई तुमच्या या लेकराचं ऑपरेशन जर नीतू मांडके नावाचा भारतातला प्रसिद्ध डॉक्टर करत असेल तर तुमचं पोरग वाटल्याशिवाय राहणार नाही. आता या गणपती बाप्पाला एवढंच मागते, एकदा तू नीतू मांडके कुठे दाखव रे देवा, त्याच्या पायावर पोरग घालेल आणि त्याला म्हणेल या मायला आई हा शब्द ऐकण्याची संधी द्या. देव न मानणारा सुद्धा माणूस बाईचे पाय धरतोय. बाई याच देहाला नीतू मांडके म्हणताव, आधी तुमच्या पोराचं ऑपरेशन, नंतर पुरस्कार. ज्या पोराचं ऑपरेशन केलं ते पोरग पुण्यात आज जिवंत आहे, आणि ऑपरेशन करणारी नीतू मांडके 5,500 लोक हार्ट अटॅकपासून वाचवले, पण कालाची गती बघा, स्वतः हार्ट अटॅकनं गेले. किती विचित्र आहे. जर दैव खेळ हा परमात्म्याचा कोणाला कळत नसेल तर एक सूत्र जीवनात सांभाळा, तुका म्हणे लीन भावे, झुका झुकणं शिका, कळे भावे वर्म हे शुद्ध भावनेनं, आणि सात्विकतेनं कळणार वर्म आहे तेच तुकोबर आहे. म्हटले तुम्ही आत्मसात करा. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक विठोबार कुमारी. टाळी वाजवा, भजन करा, सगळ्यांनी टाळी वाजवा. एक एक बार कुमार, एक टाळी वाजवा, एक एक कुमार, विठोबार कुमार, अरविंद जी, विठोबार, अरविंद कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार,
शक्ती मुक्ताबाईचा जय घोष आहे. सगळ्यांनी एक ताळी वाजवायची, एक सब एक साथ, कोणी लाजायचं नाही. जगातल्या सगळ्या संतांची नावं घेतल्याचं पुण्य फल आपल्याला मिळणार आहे. सगळ्यांनी म्हणायचंय इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली.